आपण कमेंट कॅम्पेनच्या सहाय्याने फोटोजवर कमेंट करणार आहोत. तर लेफ्ट साईडला कमेंट कॅम्पेन हे ऑप्शन आहे, ते सिलेक्ट करा. आता तुम्ही कॅम्पेनला नाव द्या. मी उदाहरणासाठी कमेंट हे असं नाव दिलं आहे. मी एक अकाउंट सिलेक्ट केला आहे. फोटो आय डी डिटेल्स लोड केले आहेत. तर मी फोटो आय डी नेम सिलेक्ट करते आहे, फोटो आय डी सिलेक्ट करते आहे. हे मी थोडे नावं आधीच काढून ठेवलेली आय डी आता ते कुठे मिळतात, तर कोणत्या पण फोटोवर ज्याच्यावर तुम्हाला कमेंट करायचं आहे त्याच्या ब्राउझर ॲड्रेसमध्ये चेक करा, फोटो आय डी अवेलेबल असतो. हा आय डी मला तिथे पेस्ट करायचा आहे, ज्या फोटोवर मला कमेंट करायचं आहे त्याचा आय डी आहे. मग काय कमेंट करायचं आहे ते पण टाईप करावं लागतं. आता मी एक मेसेज ऑलरेडी लिहून ठेवलेला आहे, नाईस ब्युटिफुल आणि एक थम्स अप. ते हे एवढं पार्ट मी तिथे पेस्ट करणार. दोन्ही पेस्ट झालेला आहे. मी एवढं सेटिंग सेव्ह करते, बट आता किती फोटोज हवे ते पण आपल्याला सांगावे लागतात. तर मी इथे 3 टाकले आहे. सेव्ह केलं. आता स्केड्यूल करते आहे मी टायमिंग. तर माझं टाइम स्केड्युलिंग आहे 2:26 फेब्रुवारीचे 22 तारखेपासून ते 4:05 पर्यंत फेब्रुवारीच्या 22 तारखेला. डिले मी वापर करत नाही आहे. एवढं सेटिंग्स मी सेव्ह करते आहे. आता मी माझा प्रोसेस इथे सेव्ह केल्यावरती माझ्या डायलॉग बॉक्समध्ये कॅम्पेनचं नाव आणि सगळं डिस्प्ले झालंय. स्टार्ट टाइम काय आहे, एंड टाइम काय आहे. तर आता जर मी स्टार्ट दाबलं तरीही माझं स्टार्ट टाइमच्या आधी हे स्टार्ट होणार नाही. माझं स्टार्ट टाइम आहे 2:26 आणि आताची वेळ 2:25 दाखवत आहे, 2:25:03. जसं 2:26 होईल तसं स्वतःहून माझं प्रोसेस स्टार्ट होईल. चालू झालं माझं प्रोसेस 2:26 होताच आणि माझं टास्क कम्प्लीट सुद्धा झालेलं आहे. आता आपण त्या चित्राचं जो फोटो आय डी आपण दिला त्या फोटोवरती गेलो आणि लोड करून पाहिलं तर आपण पाहू की जे अकाउंट आपण दिलेलं त्याच्या नावावरतीच आपण ते कमेंट आणि लाईक करू शकत आहोत.